प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे, तरी विनाइन रॉकर्स मालाड आणि ब्लू वेल्स याने पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचे रॉयल आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि व्ही नाईन यांना क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलेलं आहे. दरम्यान दोन्ही तुल्यबल असे संघ आणि ही लढाई एक उत्कृष्ट संपूर्ण दर्शकांना पाहायला मिळेल. स्कोरर स्कोरर एक मिनिट हा जरा एक मिनिट परणबाई एक मिनिट स्कोरर कोण आहे इकडे वळपून स्कोरन तर लागतोच ना आपल्याला. हा बॉलर्स बॉलर कोण आहे मतन आणि बॅट्समन कोण आहे करण पटेल. बल्ली आणि हा बल्ली आहे ना हा करण करण दरम्यान धावसंख्या होते एक. आताचा सामना दोन्ही तुल्यबल असे संघ करण पाटील हे एक नावाजलेले फलंदाज तसेच बल्ली बॉलरचं नाव काय बॉलर मातंग. पुन्हा एकदा पंचांचा व्हाईटचा इशारा. दरम्यान धावसंख्या होते दोन. अतिशय सुंदर गोलंदाजी फलंदाजी या ठिकाणी सर्व दर्शकांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यादरम्यान चाचपट आहेत फलंदाज गोलंदाज एक अंदाज घेत आहेत आपल्या गोलंदाजीचा, परंतु अशी एक वेगळीच खेळपट्टी या ठिकाणी आणि चांगला नीरज आवश्यकता नसताना धावची यावेळेस मात्र अतिशय सुंदर पाटील करण पाटील धावसंख्या किती होतं सात. धावसंख्या होते आठ. पहिलं षटक सुरू आहे. दरम्यान चार बॉल आठ. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी मातंग यांची. दरम्यान धावसंख्या होते दहा. चार पुन्हा एकदा तशाच प्रकारे मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल ते करण यांना. धावसंख्या होते अकरा. मातंग यांचा पुढचा चेंडू पाहूया आणि करण बाद झालेले आहेत. कट वरच्या कडेला बॉल लागून आणि अतिशय सुंदर रित्या किपरने
झेल पकड़ेला आहे। दरम्यान दुसरा हादरा रॉयल यांना करण यांच्या रूपामध्ये दोन विकेट गमावलेले आहेत आणि धावसंख्या होती आहे 11 11। या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत नीरज पुढे ससन मारण्याचा प्रयत्न यावेळेस, मात्र एक धाव मिळालेले आहे। दरम्यान संघाची धाव संख्या होती आहे 12। दोन्ही तुल्यबल असे संघ, अरुण देव देखील अतिशय चांगली गोलंदाजी करतो। पुढचा चेंडू अरुण यांचा आणि यावेळेस मात्र पंचांचा निर्णय पाहूया। नीरज धावचित झालेले आहेत, स्टंप आउट झालेले आहेत। दरम्यान धाव संख्या स्थिरावलेली आहे 13। हा सामना अतिशय रंगतदार होईल, कारण V9 आणि रॉयल हे दोन्ही मुंबईमधले नावाजलेले संघ आहेत आणि यापैकी एकाला आपल्याला नक्कीच फायनलमध्ये पाहण्यास खूप आनंद होईल। दरम्यान पाहूया पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, ओ अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि घनश्याम शिंदे एक चांगला फलंदाज रनआउट होऊन बाद झालेला आहे, याला बॅड लक म्हणता येईल क्रिकेटमध्ये आपल्याला। दरम्यान हाताला चेंडू लागून दुसऱ्या क्षेत्ररक्षणाने पकडलेला आहे आणि एक चाणाक्ष बुद्धीने हेरलेला आहे। घनश्याम खूप दूरवर आहे आणि घनश्यामच्या दिशेने चेंडू फेकलेला आहे। दरम्यान बाद होऊन तंबूमध्ये परतलेले आहेत घनश्याम शिंदे। आपण पाहिलेलं आहे पहिल्या षटकात अतिशय चांगला खेळ, दरम्यान 4 बॉल 13। दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे। पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, एक धाव मिळालेली आहे, धाव संख्या होती आहे 14। आनंदजी लोके एकासेक असे फलंदाज असलेला हा रॉयल हा संघ। दरम्यान सामना करतील, यावेळेस मात्र पाहूया पंचांचा निर्णय। आनंद बाद झालेला आहे। दरम्यान रॉयल यांना यांच्या नावाला साजेसा असा खेळ न करता या ठिकाणी दिसत आहेत फलंदाज, एकाच एक फलंदाज बाद होताना आपल्याला दिसत आहेत। हे रामदीन, दोन षटक झाले ना, हे पालेप 14। दरम्यान दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे, धाव संख्या होती आहे 14। सुनीता पाले रामदीन अभिषेक अभिषेक मंडालिया। पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन्स वर अमन यांचं, सहारगाव मधील चप्पा चप्पा छानने वाले हमारे अमन, बहुत ही अच्छी फील्डिंग करते हैं अमन।
अभिषेकांचा पुढचा चेंडू तशाच प्रकारे मारण्याचा प्रयत्न या वेळेस, मात्र पाहूया पंचांचा निर्णय. अशा प्रकारे रॉयल यांचा एक एक गडी बाद होताना आपल्याला दिसत आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहे? किती विकेट घेणे? सहा गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. धावसंख्या किती झाली? 15. धावसंख्या झालेली आहे 15. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय रंगतदार स्थितीत आता सामना येऊन ठेपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर धावसंख्या असताना देखील अरुणच्या षटकामध्ये मात्र हा संघ लढखळताना आपल्याला या ठिकाणी दिसला. दरम्यान अभिषेक यांचा रोल अतिशय महत्त्वाचा मानला जाईल. उर्वरित चार चेंडू ना, दोन झाले ना उर्वरित. कोण? जतीन रावत, जतीन गावण. अभिषेक यांचा पुढचा चेंडू. दोन्ही तुल्यबल असे संघ. दरम्यान यावेळेस मात्र पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या होती आहे 17. उर्वरित दोन चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असेल फलंदाजाचा. दरम्यान अठरा धावसंख्या झालेली आहे 18. शेवटच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. एक मिनिट. अभिषेक तयार. यावेळेस मात्र फलंदाजाला चेंडू समजलेला नाही.
संघ बल्ली पाटील असे नावाजलेले फलंदाज आणि धावसंख्या झालेले 18 जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता कोणे बॉलपण बल्ली बल्ली या ठिकाणी वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत बल्ली गोलंदाजी कशा प्रकारे करतात सर्वांनाच उत्सुकता हाकोने ओ व्हाट अ बॉल खुडा सुरेश सरोज अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी बल्ली यांची मतंग यावेळेस मात्र क्या होते 7 दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे धाव संख्या होते 7 आनंदजी लोके संतोषजी शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आनंद तयार पुढचा चेंडू फलंदाजाला चेंडू समजलेला नाही अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आनंद यांची दरम्यान मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करताना या ठिकाणी सुरुवात आनंद यांची धावसंख्या झालेली आहे 7 मिळालेले आहेत धाव संख्या होते 7 9
मंचामध्ये संतोषजी शेट्टी यांचं स्वागत. दरम्यान धावसंख्या स्थिरावलेली आहे 10. आनंद पुन्हा एकदा खराब गोलंदाजी या ठिकाणी आपल्या संघाला कमी धावसंख्या असताना अशा प्रकारे गोलंदाजी टाकणे संघाला खूपच महाग पडतं. दरम्यान आनंद यांचा पुढचा चेंडू उड्डायना पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू समजलेला नाही. फलंदाज आणि विकेट कीपर यांना चकमा देऊन चेंडू गेलेले. दरम्यान एक धाव मिळाले, धावसंख्या होते 12. तेरा ना धाव संख्या 13. प्रत्येक चेंडूगणी सामन्याची उत्सुकता प्रेक्षकांना दिसून येते. दरम्यान पुढचा चेंडू, यावेळेस एक धाव मिळालेली आहे, धावसंख्या होते 14. श्याम शिंदे या ठिकाणी मातंग फलंदाजीसाठी आहेत. ओ पंतांचा वाईट साईड आपल्या हो आधीच कर्जबाजारी त्यात उष्णा शेजारी. सहा चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. खराब गोलंदाजी, अतिशय दरम्यान खेळ संपलेला. मलाट या ठिकाणी घनश्याम शिंदे भाऊ पप्पू भाई घनश्याम शिंदे यांनी स्टेजवर यायचे त्यांच्या कर्णधाराने कृपया.